शहाजीराजे गेले आणि गड मोकळा भासू लागला। 15 दिवस वडील आले, पण त्यांच्या आगमनाने बोलांनी राजांना केवढा तरी हुरूप प्राप्त झाला। बोलून दाखवले नाही तरी कुठेतरी आपल्याला पितृछायेचे सुख नाही ही जाणीव राजांना बेचैन करीत असे। ते शल्य आता दूर झाले होते। शास्ता खान पुण्याला तळ देऊन बसला होता। दख्खनला येऊन त्याला जवळजवळ वर्ष होत आलं होतं। शहाजीराजांचा पुणे भागाचा मुलूक त्याने व्यापला होता, पण सगळे गड राजांच्या ताब्यात होते। चाकण सोडला तर एकही गड तो जिंकू शकला नव्हता। नाही म्हणायला परिंडा किल्ला त्याने वाटाघाटीने मिळवला होता। एवढी मोठी फौज घेऊन शास्ता खान आला होता, पण त्या मानाने यश काहीच नव्हते। पावसाळा पुरा संपला होता। खानाने हालचाल करायची ठरवली। त्याची दृष्टी कल्याण भिवंडीकडे वळली। राजांनी काबीज केलेली बंदरे घेण्याचा त्याने बेत केला। कल्याणला शिवाजी गलबते बांधतो आहे हे त्याला आधीच कळले होते। शिवाजीचा मुलूक त्याच्या ताब्यात आला होता। आता कोकणचा मुलूक घेऊन शिवाजीचा आश्रय साफ तोडण्याची खानाची इच्छा होती। परिंडा घेण्यात यशस्वी झालेला आपला विश्वासू सरदार कहार तलब खान खानाने बोलावून घेतला आणि त्याला ही महत्त्वाची मोहीम दिली। अनेक सरदार मदतीला दिले। त्यात चव्हाण, गाडे, कोकाटे, जाधव हे मराठे सरदारही होते। शूर रायबागन महिला ही आपल्या सैन्यानिशी मदतीला होती। कहार तलब खानाने आपल्या फौजेची जुळणी करायला सुरुवात केली। दसरा आला। राजे गडावर सीमोल्लंघन करून वाड्याच्या दाराशी आले। दाराशी सातही राण्या ओवाळायला आल्या। ओवाळणे पार पडले। राजे आत आले। किल्ल्याच्या पाया पडले। जिजाबाईंना राजे म्हणाले, मासाहेब, हे सीमोल्लंघन नखरं नाही। हा शिळा दसरा, दिवाळी अशीच जाणार असं दिसतं। जे मिळालं ते राखणं हा सुद्धा पराक्रमच असतो राजे। त्याच चिंतेत आम्ही आहो। दसरा जसा गेला तसाच दिवाळीचा सणही पार पडला। दिवाळीनंतर राजे रायगडाला जाऊन आले। गडाचे काम पाहून त्यांना समाधान वाटले। राजे रायगडाहून आल्यानंतर एक दिवस संध्याकाळी जिजाबाईच्या सह गडावर फेरफटक्याला गेले होते। बरोबर राणी परिवारही होता। गडावरून फिरत राजे वाड्यात आले। खास बातमी घेऊन नजरबाज आला होता। राजे एकांतात त्याच्याबरोबर बोलत बसले होते। ते बाहेर आले तेव्हा त्यांचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता। राजांनी तातडीने आपले सरदार गोळा केले। जिजाबाईंनी राजांना विचारले। राजे म्हणाले, मासाहेब, विश्रांतीचे दिवस संपले। शास्ता खानाचा प्रबळ सरदार कहार तलब खान फौज गोळा करून आमच्यावर चालून येत आहे। राजगडावर छे, चाकणच्या किल्ल्यापासून आमचे गड काय असतात हे त्याला कळले आहे। तोही राजकारणातला मुरब्बी आहे। बसल्या बैठकीचं राजकारण शास्ता खान फार चांगलं करतो। त्याची नजर आता कोकणातल्या आमच्या मुलुखाकडे वळली आहे। जिजाबाईंनी निश्वास सोडला। राजे हसन म्हणाले, मासाहेब, इतकी सोपी मोहीम नाही ही। खानाच्या फौजेनं जर तळ कोकण गाठला आणि आमचे चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे काबीज केले तर आम्ही पुरे गारद होऊ। वरती देश आणि खाली कोकण आम्ही गमावलं तर नुसतं गडावर राहून किती दिवस चालणार? मग काय पे टाकलात? ही खानाची मोहीम तर थांबवायलाच हवी। खानाचा निश्चित मार्ग कळला की पुढं काहीतरी मार्ग निघेल। राजांनी ही समस्या जेव्हा मंत्रिमंडळांच्या व सेनापतींच्या पुढे टाकली तेव्हा कल्याण भिवंडी लढवावी, खानाला तळकोकणातच गाठावा असे बहुतेकांचे मत पडले। राजे नुसते हसले। ते म्हणाले, पाहू भवानी काय बुद्धी देते ती। राजांनी फौज एकत्र करण्याच्या आज्ञा दिल्या। दररोज पथके घेऊन दखल होऊ लागली। सदरात सरदार मुजऱ्याला येऊ लागले। राजगडाच्या परिसरात राजांनी फौज जमा झाली आणि एके दिवशी गडावर बहिर्जी आला। राजे गडबडीने त्याला महाली घेऊन गेले। बहिर्जी सांगू लागला, कहार तलब खान उद्या कूच करणार आहे। खानाच्या सैन्यात अनेक मराठे सरदार खुद्द रायबागन सामील आहे। निवडक फौज नेण्याची आज्ञा शास्ता खाननं दिल्यामुळं भक्कम फौज बांधूनच
कारतलब खान बाहेर पडतो आहे. राजे उठले, येरझाऱ्या घालू लागले. त्यांनी विचारले, खान कोणत्या वाटेनं जाणार, समजलं? जी, खान लोहगड मार्गानं उंबरखिंडीतून कोकणात उतरणार आहे. उंबरखिंड? जी. बहिरजी, राजे आनंदाने उद्गारले. श्रींनी खानाला कमेंचित बुद्धी दिली. त्या रात्री राजे समाधानाने झोपी गेले. दुसऱ्या दिवशी राजे जिजाबाईंना म्हणाले, माँ साहेब, आम्ही उद्या सीमोल्लंघनाला बाहेर पडणार. जरा उशीर होत आहे, पण इलाज नाही. जिजाबाई म्हणाल्या, पण राजे जपून. राजे म्हणाले, माँ साहेब, आजवरच्या मोहिमात ही मोहीम सोपी आहे. या मोहिमेचं यश या क्षणाला आमच्या हाती आहे. हे यश आम्ही पदरात पाडून घेतलं की खानाला थप्पड बसेल. आमचा मुलूक लुटणं जाणं यात समाधान मानणारा खान जरा शुद्धीवर येईल. पुढची मोहीम मागताना 10 वेळा विचार करेल. कूच करण्याचा नगारा झडला. टापांच्या खडखडाटाने गडाचा कोपरान कोपरा भरून गेला. राजे गडाखाली आले. नेताजी आपल्या तुकडीसह उभा होता. राजाने विचारले, नेताजी, तोफा रवाना झाल्या? जी, 40 लहान तोफा पाठवल्या, पुष्कळ झाल्या, चला. राजांचे सैन्य वेगाने दौड करीत होते. राजे उंबरखिंडीत आले. गगनाला पोहोचलेल्या उंच पर्वतराईतून उंबरखिंडीतून वाट होती. एका बाजूला उंच कडा, दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी खोल तुटलेले कडे, दाट रानाने दोन्ही बाजू पुऱ्या माखलेल्या, आणि त्यातून उंबरखिंडीची अरुंद निमुळती वाट. उंबरखिंडीतील ते निसर्गवैभव पाहून राजे तृप्त झाले. राजांच्या सैन्याने उंबरखिंडीच्या मोक्याच्या जागा गाठल्या होत्या. उंच वृक्षांच्या गर्द पालवीत टेहळेकरी बसले होते. जंगलातून जिथून वाट दिसेल अशा ठिकाणी तोफांचे मोर्चे रचले होते. रणवेश केलेल्या राजांनी नेताजींच्या सह साऱ्या मुलुखाची पाहणी केली. राजे आता कहारतलब खानाच्या सैन्याची आतुरतेने वाट पाहत होते. राजांना खान घाटावर आल्याची वर्दी आली. रात्रीचे वास्तव्य खानाने घाट माथ्यावरच केले. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाबरोबर खानाची फौज हल्ली. खान घाट उतरू लागला. रस्ता पाहण्यासाठी पुढे पाठवलेले अश्वपथक टापांचा आवाज घुमवीत उंबरखिंडीत उतरले. सगळे रान शांत होते. वाट मोकळी होती. अश्वपथक खालीपर्यंत जाऊन वाट सुरक्षित असल्याचे पाहून माघारी आले. खानाचे घोडदळ, तोफांचे गाडे, सामानांच्या गाड्या, पायदळ यांची रांग जपून पावले टाकीत होती. वाट निमुळती होती. घाटाची वळणी धोक्याची होती. सावकाश धीमे धीमे खानाचा सरंजाम खिंडीची वाट चालत होता. खान काळ्या घोड्यावर बसला होता. खानाबरोबर एका बाजूला अमरसिंह आणि दुसऱ्या बाजूला रायबागन उमद्या घोड्यांवर बसून जात होते. पाठीमागे कहार तलवचे रक्षक पथक तळपत्या शस्त्रांनिशी येत होते. खानाच्या फौजेचा शेवटचा उंट खिंडीत उतरला. सगळे वातावरण कसे शांत होते. वाऱ्याचा कुठे मागमूसही नव्हता. सूर्य डोक्याकडे चढत होता. त्याच्या किरणात सारी खिंड उजळून निघाली. कहारतलब रायबागनला म्हणाला, केवढा देखणा आणि सुंदर मुलूक आहे. रायबागन म्हणाली, देखणा खरा, पण खानसाहेब ही खामोशी, हा सन्नाटा कसा तरीच वाटतो. त्याचवेळी कुठेतरी नगारा दुडदुडला. साऱ्या खिंडीवरच्या रानावर त्याचे तरंग उठले. तोच दुसऱ्या बाजूने तसाच नगारा वाजला. साऱ्या रानात नगाऱ्याचे आवाज उठू लागले. कहारतलब रायबागन अमरसिंह भयभीत होऊन आवाज ऐकत होते. जिकडे पहावे तिकडून आवाज ऐकू येत होते. कहारतलब स्वगत बोलल्यासारखा चारी बाजूंना पाहत म्हणाला, हा आवाज कसला? कोण नौबत वाजवतो? रायबागन म्हणाली, खानसाहेब, खामोशीचं रहस्य सुटत आहे. शिवाजीनं आपल्याला घेरलं. रायबागनने आपली तलवार उपसली. अमरसिंहाकडे पाहून ती म्हणाली, तुम्ही खानाच्या जवळ राहा, मी पुढं जाऊन पाहून येते. रायबागनने घोड्याला टास दिली. तोच तोफेचा आवाज साऱ्या दऱ्याखोऱ्यात घुमला. फौजेच्या अग्रभागी एकच गोंधळ उडाला. तोफांच्या माऱ्यात सैन्य अचूक टिपले जात होते. तोफांच्या जोडीलाच आता कर्णे घुमू लागले. तुतार्या शहारे उठवू लागल्या. कोणी दिसत नव्हते. आवाज तेवढे येत होते. खानाच्या फौजेची दाणादाण उडाली. जीव वाचवायला रानाचा आश्रय घेणारा सैनिक अचूक बाणांनी टिपला जात होता. उंबरखिंडीच्या वाटेवर खानाच्या देखत मुडदे पडत होते. खान दोन तोफांच्या गाड्यांमध्ये भोवताली अश्वपथक घेऊन संहार पाहत होता.
पुढे गेलेली रायबागन खानजवळ आली. ती म्हणाली, खान साहेब, खिंडीच्या दोन्ही वाटा बंद झाल्या आहेत. संतापाने खान ओरडला, शत्रूची कत्तल करा. कुठं आहे शत्रू? रायबागांनी विचारले. कत्तल होते आहे आपल्या माणसांची, शत्रू एक दिसत नाही. जंगलात पाठलाग करा, गेलेला एक माणूस परत येत नाही. सारी उंबरखिंड एकाच वेळी किंकाळ्यांनी, बिथरलेल्या घोड्यांनी, टापांनी भरून गेली. सामानाच्या गाड्या तोफांनी उडवल्या जात होत्या. साऱ्या वाटेवर सामान फेकले जात होते. खानाच्या खजिन्याचा एक पेटारा असाच फुटून रस्त्यावर विखुरला होता. मोहरांचा सडा पडला होता, पण त्याच्याकडे पाहण्याचा कुणाला धीर होत नव्हता. प्रत्येक सैनिक केव्हा कोणत्या क्षणी कुठून बाण येणार आहे व आपण आपला प्राण घेणार आहे एवढीच प्रतीक्षा करीत होता. काही वेळापूर्वी निश्चल शांत निर्मनुष्य असलेली खिंड माणसांच्या मुडद्यांनी, घोडे बैल यांच्या कलेवरांनी आणि रक्तांच्या शिडकाव्याने भरून गेली. भीती, संताप, उद्वेग यांनी खान थरथरत होता. रायबागन म्हणाली, खान, या शिवाजीच्या अवघड मुलुखात चिरण्याचं धाडस केलंस त्याचा हा परिणाम आहे. रायबागन, यातून वाट काढ. मगरीच्या जबड्यात शिरल्यावर परतीची वाट कुठली? सोन्यासारखी शाही फौज सिंहाच्या जबड्यात सरळ आणून सोडलीस. आजवर मिळवलेलं सारं यश फुकट गमावलंस. रायबागन, हिम्मत से काम लो. हिम्मत? खान साहेब, निदान तुम्ही तरी मला हिम्मत शिकवू नका. आलमगीर पादशहांनी औरंगाबादेत जगजीवनपुरा बांधला तो माझ्याच मुलाच्या नावानं. औरंगजेबानं ह्या उदाराम पत्नीला रायबागन किताब दिला ती हिम्मत पाहूनच. खानसाहेब, फलनिष्पत्ती होत असेल तरच पुरुषाच्या उद्योगाला अर्थ प्राप्त होतो, नाहीतर असलं वेडसाहस उपहासाचा विषय बनत. रायबागन, तुझा सल्ला काय? सल्ला? अपयश तर निश्चित आहे. शिवाजीनं मनात आणलं तर आता फौजेतला एकही माणूस सुखरूप राहणार नाही. तुझे पटाईत तिरंदाज चित्रासारखे स्थिर आहेत, त्यांना काही दिसत नाही. अदृश्य शत्रूच्या मर्जीवर तुझं सैन्य जीव धरून आहे. कहार तलक खान ते ऐकत होता. क्षणाक्षणाला किंकाळ्या वाढत होत्या. खानाच्या पायातले त्राण नाहीसे झाले. तो ओरडला, कुछ भी करो, पहले हमें बचाओ. ये शिवाजी नहीं, शैतान है. रायबागन हसली. ती म्हणाली, खान साहेब, ताबडतोब तुमचा वकील सुलहसाठी पाठवा. शिवाजी मान्य करील? खानने विचारले. जो शत्रू पुरा सापडला आहे त्याच्यावर दया दाखवणे हा मुसलमानी रिवाज नव्हता. उलट द्वेष निवारणार्थ फौजेच्या करमणुकीसाठी कत्तलींना इजाजत दिली जात असे. खानाच्या फौजेची तीच अवस्था होती. रायबागन म्हणाली, शिवाजी थोर राजा आहे, दिलदार आहे. शरणागत शत्रूवर तो केव्हाही चाल करीत नाही, असा त्याचा लौकिक आहे. मग वकील पाठव. तह करायला मी तयार आहे. रायबागनने सत्वर वकील निवडला. पांढरे कपडे घातलेले निशस्त्र लोक सोबतीस घेऊन खानाचा वकील निघाला. रानात प्रवेश करताना तह तह असे ओरडत ते रान तुडवीत होते. थोडे अंतर जाताच शिवाजीच्या लोकांनी त्यांना गरडा घातला. त्या गरड्यातून खानाचे लोक शिवाजीकडे निघाले. खिंडीच्या वाटेवर लढाई चालूच होती. दोन प्रहर टळत आली होती. डोंगराच्या एका माथ्यावर किंचित विरळ असणाऱ्या जागेवर खानाचा वकील पोहोचला. राजे घोड्यावर स्वार झाले होते. आपल्या रक्षक दळात संपूर्ण रणवेश करून अश्वारूढ झालेले शिवाजीराजे नजरेत भरत होते. खानाचे वकील आल्याची वर्दी राजांकडे गेली. राजांनी वकिलाला सामोरा येऊ दिला. जमिनीपर्यंत लावून वकिलाने 3 वेळा कुर्णिसात केला. आपले हात हिरव्या रुमालाने बांधून तो म्हणाला, खाने आझम कहार तलब खानांच्या व रायबागन साहेबांच्या आज्ञेवरून त्यांचा वकील म्हणून मी राजांच्या पायांशी आलो आहे. पराक्रमी कहार तलब खान आणि रायबागन यांचा निरोप आम्हाला सांगा. खान साहेबांना आपल्या चुकीचा पश्चाताप होत आहे. आपलं स्नेहाचं नातं असता शास्ता खानाच्या आज्ञेवरून अकारण आपल्या मुलुखात त्यांना यावं लागलं याचं तीव्र दुःख त्यांना वाटतं. आमचा स्नेह? महाराज, कहार तलब खान फर्जंद शहाजीराजांचे जुने दोस्त. ते नातं ध्यानी घ्यावं आणि खानांना जीवनदान द्यावं एवढीच प्रार्थना आहे. राजे हसले. ते म्हणाले, किती लवकर नाती आठवतात तुम्हाला. तुम्ही जाऊन खानसाहेबांना आणि रायबागांना आमचा नमस्कार सांगा. त्यांना सांगा, शरणागत शत्रूला आम्ही धक्का लावित नाही.
खान साहेबांच्यामुळं अकारण आम्हाला आणि आमच्या फौजेला त्रास पडला. खान साहेबांनी त्यासाठी भरपूर खंडणी द्यावी. आम्ही त्यांना फौजेसह माघारी जायला वाट देऊ. जोवर हे मान्य होणार नाही तोवर लढाई जारी राहील. आम्ही इथंच थांबतो आहोत, उत्तराची वाट पाहतो आहोत. वकिलाने परत लावून मुजरा केला. मुजरा करीत मागे हटला. तो काही कदम गेला आणि फिरला. खानाने शिवाजीच्या अटीत ताबडतोब मान्य केल्या. मोहीम खर्चासाठी घेतलेल्या खजिन्याच्या पेट्या उतरून ते ओझे माणसांच्यावर लादले गेले. वकील परत राजांच्याकडे चालू लागला. खानांच्या वकिलाबरोबर एक तरुण चालला होता. तरुण देखणा होता. मस्तकावर डवलदार पिवळे पागोटे होते. त्यावर रत्नजडीत चांद बसवला होता. अंगात भरजरी अंगरखा होता. पायात चोणा आणि जरी चढा होते. कमरेला रत्नजडीत मुठीची तलवार लावली होती. वकिलाबरोबर तो तरुण चालला होता. माथ्यावर येताच त्या तरुणाला शिवाजीराजांचे दर्शन घडले. भोवती हत्यारबंद रक्षकांच्या मध्ये शिवाजीराजे पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार झाले होते. मस्तकी सूर्यकिरणात झळाणारे शिरस्त्राण होते. भरदार अंगलटीवर जाळीदार चिलखत शोभत होते. पाठीचे बाणाने दोन भाते पंखांप्रमाणे दिसत होते. उजव्या खांद्यावर धनुष्य अडकवले होते. आपल्या अत्यंत तेजस्वी हिऱ्याप्रमाणे चमकणाऱ्या चपळ नजरेने ते आसमंत हेरित होते. कपाळीच्या सुगंधाने यांच्या रूपाच्या रौद्रतेत शांतपणाची छटा मिसळली होती. खानाच्या वकिलांनी मुजरा केला. मागच्या सेवकांना इशारत केली. सेवकांनी संदुका खाली ठेवल्या. वकिलाने संदुका उघडल्या. एक रौप्य नाण्यांनी भरली होती. दुसरीत सुवर्ण नाणी होती. आणि तिसऱ्या लहान संदुकीत जडजवाहीर दिसत होते. राजांनी हात वर केला आणि नेताजीकडे पाहिले. नेताजीने इशारत करताच एका स्वाराने कर्णा वाजवला. अनेक कर्णांनी त्याला साथ दिली. हिंदीतला कोलाहल थांबता पूर्णपणे थांबला. साऱ्या खिंडीत पूर्ववत शांतता पसरली. राजे म्हणाले, आमच्या मुलुखातून 70 माघारी जायला खान साहेबांना सांगा. पुन्हा अशी आगळीक करण्याचं धाडस करू नका म्हणून बजावा. आमच्या राज्यात नागमण्यासारखा हा भाग शोभतो. तो मणी हिरावून घेण्याचं सामर्थ्य कोणाच्याही अंगात नाही. आमच्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा सुद्धा घोडा नाचवणं कठीण. मग प्रदेश काबीज करण्याची बात कशाला. तो अट्टहास करण्याचं धाडस कुणी करू नये हे तुम्हाला समजलं असेल. वकिलामागे उभा असलेला एक तरुण एकटक नजरेनं राजांच्याकडे पाहत होता. तलवारीवर हात ठेवून तो पुढे सरसावला. नेताजीने तलवारीवर हात ठेवला. राजांनी नेताजींना खुणावले. राजे जवळ येणाऱ्या तरुणाकडे पाहत होते. तो तरुण जवळ आला. त्याने मुजरा केला. राजे तरुणाकडे शांत नजरेने पाहत होते. तरुणाने आपल्या शेल्यात खोवलेली कमरेची तलवार म्यानासह काढून राजांच्या समोर धरली. राजे म्हणाले, हे काय, आपला दिलदार स्वभाव पाहून धन्यता वाटली. नाचीची भेट म्हणून या फिरंगीचा स्वीकार व्हावा. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. तलवार धरलेले हात ते पाहत होते. त्या तरुणाच्या नजरेला नजर देत राजे म्हणाले, तुझ्यासारख्या थोर सेनापतीची तलवार घेणं आम्ही उचित समजत नाही. या क्षणी सत्कार करायला आमच्याजवळ वस्त्र नाही, नाहीतर तोही आम्ही केला असता. तुमच्या धाडसाचं कौतुक करतो. औरंगजेबानं रायबागन किताब सार्थपणे तुम्हाला दिला आहे. रायबागनचे हात थरथरले. ती म्हणाली, महाराज आपण कसं ओळखलं. ते कठीण नव्हतं. राजे म्हणाले, गोंदलेलं कपाळ आणि आपले हात पाहून आपण कोण हे सांगणं कठीण नव्हतं. किंबहुना तुम्ही जेव्हा आला तेव्हाच आम्ही ओळखलं होतं. हे धाडस तुमच्या खेरीज दुसरं कोण करणार. रायबागनला शब्द सुचत नव्हते. राजे म्हणाले, तुम्ही जा, खानाला दिलासा द्या. तुमच्यासारख्या वीरस्त्रीचं दर्शन घडलं आणि पवित्र झालो. तुमचा पराक्रम, तुमच्या धैर्याच्या गोष्टी ऐकल्या की आम्हाला भवानी आठवते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही आपला यथोचित सत्कार करू. आज ते जमत नसल्यानं आम्ही शर्मिंदे आहोत. वकिलासह रायबागन गेली. जे रूप जो स्वभाव पाहिला त्याने ती चकित झाली होती, भारली गेली होती. खानाने आपली उरली सुरली फौज गोळा केली आणि तो माघारी वळला. दुसऱ्या दिवशी खिंड मोकळी झाली. राजे खिंडीतून जात असताना
खानाचे पडलेले सैनिक जनावरे दिसत होती. कामी आलेल्या आपल्या सैनिकांबरोबरच राजांनी खानांच्याही सैनिकांना मुठमाती द्यायला आज्ञा केली. राजे पुढचा विचार करीत होते. उंबरखिंडीची हकीकत कळल्यावर शास्ता खान अधिक संतापेल हे राजांना माहीत होते. शास्ता खानाने संतापून परत कोकणची मोहीम काढली तर ऐनवेळी धावाधाव होऊ नये म्हणून त्यांनी नेताजी पालकरांना आपल्या फौजेसह बोरघाटात जागरूकीने राहायला सांगितले आणि राजे राजगडाकडे वळले. कहार तलब खानाचा पराभव करून राजे टाकोटाक राजगडावर आले. गडावर येताच त्यांनी आपली उतरलेली फौज गोळा करायला सुरुवात केली. प्रत्येक दिवस त्यांना मोलाचा वाटत होता. नजरबाजांना आज्ञा देऊन पुढे पाठवले होते. राजांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एक भाग राजांच्याकडे होता. राजांची ही गडबड पाहून जिजाबाईंनी विचारले, राजे एक मोहीम पुरी केली, आता थोडी विश्रांती तरी? मासाहेब विश्रांतीला आता अवसर नाही. शास्ता खानाची सुस्त आमच्या उंबरखिंडीच्या युद्धानं साफ उडाली आहे. नेताजी कोकणात आहेतच. रायगड महाडपर्यंत ते खानाची हालचाल होऊ देणार नाही. आता शास्ता खानाला उसंत सवड देता उपयोगी नाही. आमचा दरारा खानाला समजायला हवा. मग खानावर चालून जाणार? छे, खानावर आत्ताच चालून जायचं काय करणार? वेळ आली तर तेही करू. पालवणचा राजा जसवंत सिंह आमची आगळी काढतो आहे. पन्हाळ्यावर आम्ही अडकलो असता ज्या सुर्व्यांनी आमच्या विरुद्ध शस्त्र धरलं त्यांना जाब विचारायचा आहे. ज्या टोपीकरांनी आमच्या विरुद्ध तोफा डागल्या त्यांची असली घातकी सवय नष्ट करायची आहे. टोपीकरांचा बंदोबस्त आम्ही केला की खानाला आमच्या ताकदीची खरी जाणीव होईल. शंभूबाळ धावत आले. राजांनी विचारले, काय छोटे राजे एवढे धावत आलात? आम्ही तुमच्या बरोबर येऊ मोहिमेला? हो, मासाहेबांनी आम्हालाही दिली. ही बघा, शंभूबाळांनी छोटी तलवार दाखवली. राजांच्या जिजाबाईंच्या चेहऱ्यांवर हसू होते. राजांनी शंभूबाळाला कौतुकाने उचलले. ते म्हणाले, अजून तलवार म्हणता येत नाही, आणि निघाले मोहिमेला. राजे खेळायचे दिवस फार थोडे आहेत, खेळून घ्या. पुढे आम्ही करतो तोच उद्योग तुम्हाला करावा लागणार आहे. शंभू राजांचा हट्ट घालवीपर्यंत राजांची तारांबळ उडाली. ते काही केले ऐकेनात. शंभू राजे रडू लागले, तसे राजे अस्वस्थ झाले. जिजाबाई गोंधळलेल्या राजांच्याकडे पाहत होत्या. हसत त्या म्हणाल्या, राजे एवढ्या मोहिमा काढता बेताकता, पण साधी मुलाची समजूत काढता येत नाही. राजांनी गडबडीने शंभू राजांना जिजाबाईंच्याकडे दिले. संभाजी लाथा झाडीत होता, किंचाळत होता. जिजाबाई मोठ्याने म्हणाल्या, बाळराजे तुम्ही मोहिमेवर जा. संभाजी एकदम रडायचा थांबला. डोळे पुशीत नाक ओढीत तो रागाने राजांच्याकडे पाहून गाल फुगून म्हणाला, आबासाहेब वाईट आहे. जिजाबाई म्हणाल्या, असं बोलू नये बाळराजे. राजे म्हणाले, मासाहेब रागीट स्वभाव दिसतो बाळराजांचा, आम्ही वाईट तर नेणारच नाही तुम्हाला. संभाजी परत रडण्याच्या बेतात आला. त्याला कवटाळ जिजाबाई म्हणाल्या, गप ना बाबा, बाळराजे तुम्ही जाणार ना? संभाजीराजे होकारार्थी मान हलवली. संभाजीला समोर उभे करीत जिजाबाईंनी विचारले, पण तुमची ढाल कुठं आहे? ढाल? संभाजी विचारात पडला. हो ढाल. ढाल नाही तर तुम्ही लढणार कसे? संभाजीला उत्तर सुचेना. त्याला जवळ घेत जिजाबाई म्हणाल्या, बाळराजे तुमची ढाल करायला टाकली ना, ती आली की मग तुम्ही मोहिमेवर जा. मग न्याल? संभाजींनी विचारले. राजांनी संभाजीचा मुका घेतला. ते म्हणाले, हो जरूर नेऊ. संभाजी आनंदाने पळत गेला. जिजाबाई म्हणाल्या, संतापतो? नाही असं नाही, पण समजावून सांगितलं तर सारं ऐकतो असं भोळं प्रेमळ पोर मिळायचं नाही. अगदी आईच्याच वळणावर गेले. सईबाईंची आठवण येताच राजांचं अंग जागच्या जागी ताठरलं. चुपचाप ते महाला बाहेर गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजे मोहिमेसाठी गडाखाली उतरले. वाटेत फौज येऊन मिळत होती. मुक्कामाबरोबर राजांचे बळ वाढत होते. राजांच्या बरोबर तानाजी मालुसरे, पिलाजी निळकंठराव हे सरदार होते.
राजांनी आपली फौज दक्षिण कोकणाकडे वळवली. उंबरखिंडीतील विजय सर्वत्र पसरला होता. राजे येतात हे ऐकताच कोकणातील पेठा धनाढ्य शहरे सहज ताब्यात येत होती. जिंकलेल्या मुलुखावर नवे अधिकारी नेमून राजे पुढे जात होते. राजांना विरोध झाला तो निजामपूरला. निजामपूर लुटून राजे सरळ दापोलीच्या उत्तरेस असलेल्या पालवणला चालून गेले. शिवाजी चालून येतो हे कळताच पालवणचा राजा जशवंतराव भयभीत झाला. पन्हाळ्याच्या वेढ्यात तो सिद्दी जवहरच्या मदतीला धावला होता. पालवणच्या जसवंतरावाने सरळ पळ काढला आणि तो शृंगारपूरकर सुरव्यांच्या आश्रयाला गेला. राजांनी पालवण काबीज करून दळव्यांचे दाभोळ हे बंदर ताब्यात घेतले. राजांनी चिपळूणला तळ दिला. चिपळूण परशुराम देवस्थानाबद्दल प्रसिद्ध. डोंगराच्या माथ्यावर असलेल्या परशुराम मंदिरात राजे गेले. त्यांनी यथासांग पूजा केली. ब्राह्मणांना भरपूर दान वाटले आणि परशुरामांचा प्रसाद घेऊन राजे देवरुखला आले. शृंगारपूरचे सुरवे, कुडाळचे सावंत आणि पालवणचे दळवी ही तिन्ही जहागीर वजा राज्ये आपल्याच माणसांची होती. राजांना त्यांच्याशी मैत्री करण्याची इच्छा नव्हती. उलट ते मिळाले तर हवे होते. पन्हाळगडच्या वेढ्यात सुरवे आपल्या विरुद्ध लढले. हा त्यांचा अपराध विसरून राजांनी सुरव्यांच्याकडे आपला वकील पाठवला आणि निरोप धाडला. आम्ही स्वारीवर जात आहोत. या मुलुखाच्या रक्षणासाठी संगमेश्वरला थोडी फौज ठेवली आहे. आम्ही मोहीम आटोपून परत येईपर्यंत तुम्ही फौजेकडे लक्ष ठेवावे. काही संकट आले तरी मदत करावी. शिवाजीराजांच्या आगमनाने भ्यालेला सुरवे तो निरोप ऐकून निर्धास्त झाला. त्याने आनंदाने राजाची कामगिरी स्वीकारली. त्याने निरोप पाठवला. मी आपला गुलाम आहे. सेवा चाकरीची संधी मिळते हे माझं भाग्य समजतो. अपराध क्षमा करून मला सांभाळून घ्यावे. सुरव्यांचा निरोप ऐकून राजांना समाधान झाले. मोहिमेवरून परत येते वेळी सुरवे यांची समजूत काढून त्यांना मानाने वळवून घ्यायचे राजांनी ठरवले. संगमेश्वराच्या फौजेवर तानाजीला नेमले होते. पाठोपाठ पिलाजी निळकंठही हुकुमाप्रमाणे तानाजीला येऊन मिळाले. त्या दोघांना थोड्या फौजेसह संगमेश्वरला ठेवून राजे राजापूरच्या रुखाने निघाले. शिवाजीराजे आपले 1000 घोडदळ व 3000 पायदळ घेऊन राजापूरवर थडकले. राजापूरबाहेर राजांनी तळ दिला. राजापूरची चारी बाजूंनी नाकेबंदी करून रिवाजाप्रमाणे राजांनी आपला वकील राजापुरात पाठवला. जाताना राजांच्या वकिलाने विचारले, टोपीकरांना बोलवायचे? छे छे, त्यांना बोलावू नका. ते बिचारे व्यापार उदीम करून पोट भरतात. आम्ही नंतर त्यांच्या भेटीला जाऊ. राजांच्या निमंत्रणानुसार राजापूरचे सधन व्यापारी सावकार राजांना भेटायला आले. राजांनी खंडणीची मागणी केली पण काहींनी टाळाटाळ चालवली. राजांनी सर्वांना जाऊ दिले. जे शब्दाला जागणारे होते अशा व्यापाऱ्यांनी राजांना खंडणी भरली. ते गेले आणि राजांना वर्दी आली. टोपीकर येत आहेत आमच्या भेटीला, आम्ही न बोलावता? राजे निश्चल नजरेने शामियान्याच्या दरवाजाकडे पाहत होते. चार पाच साहेब आयटीने आत आले. त्यांनी राजांना अदबीने आपल्या पसरट टोप्या काढून अभिवादन केले. राजे पाहत होते. रेविंग्टन बरोबर आलेले रँडॉल्फ टेलर, रिचर्ड टेलर, गिफर्ड फेरांड, रिचर्ड नेपियर, सॅम्युएल बर्नार्ड हे इंग्रज राजांना निरखित उभे होते. त्या इंग्रजांच्या चेहऱ्यावर स्मित होते. केसांची झुलपे मस्तकावर खेळत होती. उंचापुऱ्या इंग्रजांनी मांड्यांपर्यंत आलेले पांढरेशुभ्र डगले घातले होते. त्यांच्या खांद्यावर तांबड्या फितव्या लावल्या होत्या. पायात अरुंद विजारी आणि पायमोजे होते. टोपीवाल्यांनी आणलेल्या दुभाषाकडे पाहिले. दुभाषा मुजरा करून म्हणाला, राजे आपण बंदराबाहेर आला आहात हे समजताच आपल्या भेटीसाठी हे इंग्रज व्यापारी आले आहेत. एक एक टोपीवाल्याची ओळख करून दुभाषा देत होता. हे गिफर्ड, हे हेनरी रेविंग्टन. राजांनी मानेने त्यांच्या अभिवादनाचा परत स्वीकार केला. राजे हसून म्हणाले, आम्ही न बोलावता आपणहून साहेब मजकूर आले, आम्हाला आनंद वाटला. रेविंग्टन म्हणाले, आपली मैत्री आम्हाला व कंपनीला मोलाची वाटते. दुभाषा भाषांतर करीत होता. राजे म्हणाले, असं तसं आपला आमचा परिचय आहेच.
साहेब बिथरले. राजे हसून म्हणाले, मिरजेचा तह झाला. आपला जप्त केलेला माल आणि पकडलेले लोक आम्ही बाईतच सोडले. कैद केलेला गिफर्ड हाच ना? रेविंग्टन हसला. तो म्हणाला, हे उपकार आम्ही कसे विसरू? राजे संतापले, काय कोडगी जात आहे ही बेशरम. एवढी जाणीव होती तर मिरजेच्या तहाची शाई कागदावर वाळायच्या आत तोफा घेऊन पन्हाळ्यावर का गेलात? एवढी शब्दांची चाढ होती तर रणांगणावर तुमचं निशान फडकवताना लाज वाटली नाही? विजेचा लोळ उतरावा तसा भास झाला. रेविंग्टन रुमालाने तोंड पुशीत म्हणाला, गैरसमज होतोय राजे. चप, आम्ही सांगतो, तुम्ही पन्हाळ्याला का आलात? सिद्दी जवहरचा बळकट वेढ हा तुम्हाला माहीत होता. शास्ताखानांच्या मुलखात उतरला आहे तुम्हाला माहीत होतं. शिवाजी संपला असं तुम्हाला वाटलं आणि तुम्ही तोफा घेऊन उरलेलं कार्य करायला धावला. राजांची संतप्त नजर हेनरी रेविंग्टनकडे वळली. रेविंग्टन, तुम्हाला फार दूरचं दिसतं, होय ना? तुमच्याजवळ दूर अंतराची वस्तू अगदी जवळ दिसणारं साधन आहे म्हणे, तेच घेऊन पन्हाळ्याला आला होता ना? मध्येच दुभाषाकडे वळून राजे म्हणाले, दुभाषे, आमचा प्रत्येक शब्द टोपीवाल्यांना जशाचा तसा सांगा. पूर्ववत रेविंग्टनवर नजर वळवीत राजे म्हणाले, साहेब, तुम्हाला फार दूरचं दिसतं, यावर आमचा विश्वास नाही. तसं असतं तर असे वागला नसता, ही पाळी तुमच्यावर आली नसती. राजे क्षणभर खिन्न झाले. दुसऱ्याच क्षणी तिरस्काराने म्हणाले, हाच तुमचा व्यापार उदीम आहे? याचसाठी तुमचा मुलूक सोडून आला? कसला व्यापार करता, मालाचा की देशाचा? तुमचा हा व्यापार असेल तरी तो आम्हाला परवडायचा नाही, ते आम्हाला एक दिवस पश्चाताप करायला लावेल. रेविंग्टनकडे पाहत राजे उठले. ते म्हणाले, नाही, तुम्हास क्षमा होणे नाही. राजे, आपण म्हणाल ती खंडणी? रेविंग्टन चाचरला, खंडणी? काय उपकार करता काय? राजे त्वेषाने आसनावरून उठले आणि ओरडले, ह्या हरामखोरांना गिरफ्तार करा. आपला बावटा फडकावून आमच्यावर गोळे उडवल्याचं प्रायश्चित्त त्यांना आणि त्यांच्या कंपनीला मिळायला हवं.